पाहत अहोसी न्यूज लाइव ह्या चैनल ला लाइक शेयर आणि सब्सक्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाइव महाराष्ट्र। वन विभाग व वन विभागाच्या अधिकाऱ्याला सामान्य माणसाचा जीव महत्त्वाचा नाही का? आरवी रोहना व लगतच्या बोतली लाजगड भागात वाघाची धुमाकूळ असून सामान्य माणूस व शेतकरी म्हशीवाले यांच्या जीवाला धोका। सामान्य माणूस आपल्या कामांनी या रस्त्यावरून प्रवास करतो, विशेष म्हणजे सकाळी सकाळी सुद्धा वाघ व अन्य प्राणी रस्त्यावर येतात। दोन चाकींनी लोक प्रवास करत असताना मागे याच भागात एक म्हसक्याला वाघांनी जिवंत मारले, तरी सुद्धा आणखी या भागात वाघ सोडल्याचे समजत आहे। विशेष म्हणजे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे। वन विभागाचे अधिकारी आपली ड्यूटी करत नाही, आपल्याला दिलेल्या बीटवर लक्ष देत नसून सामान्य माणसांच्या मनार भीतीची वातावरण निर्माण झालेले आहे। सी न्यूज आरवी जिल्हा वर्धा, प्रतिनिधी तन्वीर अश्रफ। गाव सांगा, गाव लाजगड। काय झालं होतं आता? आता वाघ येऊन राहिला होता मावर। पळाला का? पळाला। मग इथं कोण येते? साहेब लोक काही लक्ष देत नाही? लक्ष देत नाही, पायजा म्हणते, हुशारीत राहायचा म्हणते, वाघानं सोडून देते। वाघानं म्हणजे संख्याच वाढली त्याची। कोणाचं वन विभाग अधिकाऱ्याचं लक्ष नाही? लक्ष नाही कोणाचं। आम्हाला त्रास होती, जाणार येणार येते, दुपारी येते का? म्हणजे कोणी जाते राहिला तर इथे येतेच का वाघ? हो वाघ येते नेहमीच, राहते यार। रोडवर आला होता ना आता वाघ? रोडवर आला, तुम्ही पाहिलं ना? हो हो, तू होता ना इथं? हो हो, ठीक आहे ना। अधिकारी कोणत्याच प्रकारचं लक्ष देत नाही? पायदा म्हणते, काही नाही करत, पायदा म्हणते फक्त, काही करत नाही म्हणते। तुम्ही जनावरांसोबत राहा म्हणते, एकटे घुमू नका म्हणते, तुमचं संरक्षण तुम्हीच करा म्हणते। Go, 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 go!